सुनील तटकरे बोलतायत, जाऊयात. एक प्रामुख्याने गोष्ट आम्ही ठरवलेली आहे की दौऱ्याच्या प्रत्येक दिवशी संध्याकाळी आमचे जे युतीतले मित्र पक्ष आहे, शिवसेना आहे, भारतीय जनता पक्ष आहे, संध्याकाळच्या वेळेला काही वेळ राखून भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेचे त्या परिसरातील काही आमदार असतील, पक्षाचे प्रमुख, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, इतरही काही त्या त्या पक्षाचे नेते असतील, त्यांच्याशी सुद्धा जवळपास एक तास दीड तास संवाद आम्ही करत महायुतीचं सुद्धा एक सौहार्दाचं वातावरण, राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्यावेळेला जातात त्यावेळेला महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाशी आणि इतरही आमचे मित्र पक्ष आहेत, ज्या ज्या ठिकाणी इतर मित्र पक्षांचा प्रभाव असेल, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना सोडून त्या त्या ठिकाणी सुद्धा इतर मित्र पक्षांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करू, जेणेकरून त्यांच्याजवळ सुद्धा आम्हाला सन्मान संवाद त्या ठिकाणी त्या निमित्ताने करता येऊ शकतो आहे. ही जी यात्रा सुरू होते आहे, जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं की नाशिकपासून सुरू होते आहे आणि 8 तारखेला त्याची सुरुवात दिंडोरी देवळाली या मतदारसंघातून होईल. मग निफाड, येवला, सिन्नर अशा पद्धतीचे संबंध यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी आहे आणि ते आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल. ही जी काही जनसन्मान यात्रा आहे ही निवडणुकीच्या केवळ नजरेसमोर ठेवून केलेली यात्रा नाही. या राज्यभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या नेतृत्वांनी आपापल्या परीने यात्रा जरूर त्या ठिकाणी केली असते, पण जनसन्मान यात्रेचा उद्देशच आहे की जनता ही आमचं दैवत आहे आणि त्या जनतेपुढे जाणं, जनतेसाठी केलेल्या योजना, ठळकपणाच्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना असेल, शेतकऱ्यांचा सन्मान करत त्यांचा शेतीपंपाचं माफ केलेलं वीज असेल, ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणाने कर्ज फेड केलं त्यांना 50,000 प्रोत्साहन पण अनुदान असेल, युवक युवतींच्यासाठी प्रशिक्षणार्थी वेतन, 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपयांपर्यंत प्रतिमहा अशी 10,000 कोटी रुपयांची त्या ठिकाणची योजना असेल, मुलींचं पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा मोफत खर्च हे करण्याच्या संदर्भात असेल आणि भुजबळ साहेबांच्या विभागाच्या मार्फत अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडर जे काही दिले जाणार आहेत ती योजना असेल, अशा या अत्यंत महत्वाकांक्षी योजना.